थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आठ ऑगस्टच्या भागामध्ये इकडे संपदा रजनीला समजावते ती सांगते की रजनीताई आम्हाला प्लीज समजून घेण्याचा थोडा प्रयत्न करावं हे बघा आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आम्ही त्या सर्व काही केल्या आहेत तुमच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत तुमच्या माणसांचा सर्व काही मानपानही केलं आहे त्यावरती आता संपतराव सांगतात की नाहीतर काय मग आम्ही कशी तुमची फसवणूक करू हे सगळं काही ऐकून तिथे आता मनूला मात्र मोठा धक्का बसलेला असतो आणि ती या सगळ्याचा जाब विचारते ती विचारते की रणजित तुम्ही या लग्नासाठी इतक्या सारे मागण्या केल्यात रणजित सुद्धा आता शॉक मध्ये असतो रणजित मानसीला सांगतो की मला ही कळत नाहीये नक्की काय आणि मी मागण्या केल्याच नव्हत्या उलट मी तर तुला स्वतः सांगितलं होतं ना की जर कशाची गरज पडली तरी सांग मला मग हे कुठे दागिने वगैरे हे सगळं काय आहे मानसी तर आता रजनी सगळे दोष संपतरावांवर ढकलून मोकळे होते ती सांगते की अगं मी तर मागणी केलेच नव्हत्या ग आम्ही तर फक्त मानापानाच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या परंतु तुझ्याच तु वडील म्हणाले की आम्ही दोन्हीकडचा खर्च करू म्हणून परत रजनी आता संपतचा सर्वात गावासमोर अपमान करायला लागते ती म्हणते की झेपत नव्हतं तर घ्यायचेच कशाला स्वतःच्या अंगावरती म्हणून तरी या शिलाबाडी करण्याची वेळ तुमच्यावरती आली त्यावरती तिथे आता मनूला खूप राग आलेला असतो आणि तिच्या बापाचा तिने रजनीने केला अपमान तिला सहन होत नाही तेव्हा मनू आता त्यांना सांगते की म्हणजे हे लग्न तुम्ही फक्त काही दागिन्यांसाठी करणार होता का त्यावरती आता रजनी डायरेक्ट मनूचाच अपमान करते ती सांगते की म्हणजे तुला काय असं रिकाम्या हाताने घेऊन जायचं होतं का आम्ही मग काय तिथून आमच्या इथून सगळं काही लुटून आणून देऊन इथे माहेरचं सगळं भरायला रणजित आता तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु रजनीचं तोंड काही गप्प बसत नसतं तर तिथे आता हात जोडून संपतराव विनंती करत असतात रजनीला ते सांगत असतात की माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तुम्ही असं लग्न मोडून जाऊ नका संपतराव त्यानंतर आता डोक्यावरचा फेटा काढून रजनीच्या पायासमोर ठेवणार इतक्यात मनव आता आपल्या बापाला अडवते आणि तिथे सांगते की बाबा नाही या तुम्हाला मी कोणापुढे कधीच नाही झुकू देणार मुळात आता मला हे लग्न करायचंच नाहीये बाबा ना तर हे प्रेमाने जोडलं जातं पैशाच्या व्यवहाराने नाही तेव्हा आता तिथे रजनी मनूला म्हणते मन कि वा किती आगाव मुलगी आहेस ग तू बरं झाला हे इथं मला आत्ताच समजलं ते नाहीतर माझ्या घरी आल्यानंतर माझ्या डोक्यावरती मिऱ्या वाटल्या असत्या खरं तर ना तुझ्यासारख्या मुलीची आमच्या घरचे सून व्हायची लायकीच नाहीये असं म्हणून रजनीने अख्ख्या गावासमोर मनूची लायकी काढलेली असते त्यानंतर तिथे आता रजनी रणजितला सांगते की ले ले रंजीत सांग चल रणजित आपल्याला आता ते क्षणभरही थांबायचा नाही आहे त्यावरती मनूने आता चांगलाच रणजी रजनीचा माज उतरवलेला असतो तेव्हा मनू सांगते की एक मिनिट तिथे मला जायचंच नाहीये जिथे माझ्या बाबाचा अपमान केला जातो या ज्या तुमच्या बांगड्या आहेत ना त्या जाताना घेऊन जा त्यावरती आता रजनी सांगते की भलताच माज आहे ग तुला उतरेल एक दिवस हा माज नक्कीच उतरेल त्यानंतर ती जे आता संपतरावांनी दिलेलं असतं ते मंगळसूत्र आता संपतरावांच्या तोंडावरती फेकते आणि सांगते की कदाचित त्या दागिन्यांसारखे हे मंगळसूत्रही खोटं असावं चल रणजित असं सांगून आता ती रणजित घेऊन जाते तेजस आता रणजितला समजावण्याचा प्रयत्न करतो परंतु रंजित सुद्धा आपल्या आईच्या पाठोपाठ निघून जातो लग्न आता मोडलं तेव्हा आता तिथे ते सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो परंतु अण्णासाहेब त्यांची मुलगी मनस्वी सरपंच यांना मात्र खूप आनंद झालेला असतो कारण अख्ख्या गावासमोर संपतच्या इज्जत गेलेली असते ना जे की अण्णासाहेबांना हवंच असतं आणि वरून आता अण्णासाहेब म्हणायला लागतात की जिथे आता आपलं नानच खोटं आहे तिथे बाहेरच्या आपण काय बोलणार तर तिथे आता सगळेजण संपतला दोष द्यायला लागतात सरपंच तर संपतला म्हणतात की हे बरोबर नाही केलं आहे संपत तो अरे खोट्या दिकाव्यापायी स्वतःच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केला असतो त्यानंतर संपतरावांचा अपमान करत सरपंच म्हणतात की अरे कसला बाप आहेस तू खोटा देखावे पायी आता स्वतःच्या पोरीच्या आयुष्याची राख रांगोळी केलीस आणि त्यानंतर तिथे सरपंच सगळ्यांनाच तेथून जाण्यासाठी सांगतात सरपंचही आता निघून जातात एक एक करून तेथील सगळी लोक निघून गेलेले असतात संपतरावांना रजनीने केलेला अपमान आणि अपमानच आठवत असतो याचा खूप मोठा धक्का संपतरावांना बसलेला असतो धक्केने संपतराव आता खाली बेशुद्ध पडलेले असतात तेव्हा तिथे उपस्थित असलेला प्रत्येकाला आता मोठा धक्का बसलेला असतो तर मनूने आता जोराचीच ओरडते बाबा असे म्हणून तर तिथे आता तेजस मनूला सांगतो की हे बघा तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी सगळं काही ठीक करेन आणि पटगन आता तेजस संपतरावांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे आता मनू खूप रडत असते ती संपतरावांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते तिथे आता नर्स सांगतात की हे बघा तुम्ही बाहेरच थांबा आतमध्ये तुम्हाला परवानगी नाहीये म्हणून आता पुरती कोसळून गेलेली असते तर तिथे आता कमलाकर मामा तिला धीर देतो तर इकडे छाया आता गायत्रीची सेवा करत बसलेली असते आणि ती सांगते की अगं तुझे नेल्स किती खराब झाले आहेत तेव्हा आता गायत्री सांगते हो ना परंतु आता मला काम नाही करावं लागणार कारण यांच्या मिरमिंत्या दिव्याने दोन लाख रुपये चोरले आहेत ना मग आता जे काम करायचं आहे ते सासूबाई करतील तेव्हा आता छाया खुश होते आणि सांगते की म्हणजे दीदी आता परत तुझ्या राज्य या घरावरती तेव्हा आता गायत्री म्हणते की हो अग या आता आनंदाच्या बातमीवरती तोंड तर गोड व्हायला पाहिजे ना तेव्हा आता छाया सुनंदाला सांगते दीदीच्या सासूबाई ज्या ना दीदीला काहीतरी गोड घेऊन या खायचा आहे ना तिला तेव्हा सुनंदा उठते आणि गायत्री समोर हात जोडून तिच्या मुलासाठी आता रिक्वेस्ट करत असते ती गायत्रीला सांगते की हे बघ माझं तेजस असं करणं शक्यच नाही आहे तू थांबवून पोलिसांना नक्कीच काहीतरी चूक झाली असेल आणि मी समजावते ना त्याला तेव्हा आता गायत्री सांगते की सासूबाई मी कसं थांबवू अहो साधी थोडी चोरी आहे का ती दोन लाख रुपये चोरलेत ना त्याने आणि आधी काही केलं कोणाकडून तर चोरून मला आणून दिले आता माझ्याकडून चोरून आता घेऊन गेला आहे मग तेव्हा आता गायत्री तिथे तात्यांना सांगते की ताता साहेब आता तुम्हीच समजावा बाबा सासूबाईंना तेव्हा आता सुनंदा तिच्या पुढे हात जोडून विनंती करत असते तेजससाठी भीक मागत असते ती सांगते की मी माझ्या मुलाला नक्की समजावेन प्लीज तू पोलिसांना थांबव अगं तुझं काळीजी एका आईचं आहे ना तर इथे आता गायत्रीचा एक मुलगा आहे याचा उलगडा झालेला आहे तेव्हा आता गायत्री सांगते की माझा मुलगा तुमच्या तेजस सारखा नाहीये हे प्रभूंचे मिनमिनते दिवे असे आहेत ना म्हणूनच मी या सगळ्यांपासून त्याला लांब हॉस्टेल ठेवला आहे त्यानंतर सुनंदा तात्यांकडे जाते आणि तात्यांना सांगते की तुम्ही तरी समजवा ना सुनबाईला ते अशी का वागते आहे त्यावरती तात्या सांगतात की काय समजवू का समजवू मी अगं सुनंदा आपलं नाणं खोटं निघालं आहे का उगाच त्याच्या बाबतीत अशी आशा बाळगते आहेस तो कधीच सुधारणार नाही आहे त्याने आज प्रभूंच्या घरी चोरी केली आहे स्वातंत्र्य सैनिक दिनकर प्रभू यांनी देशसेवेसाठी स्वतःचा जीव घालवला आणि त्यांचा पण तो काय करतोय तर चोरी करतो ही ते आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे सुनंदा कायद्यानुसार आता तेजसला शिक्षाही मिळणारच तात्यांच्या या वाक्यावरती सुनंदाला तर आणखीनच मोठा धक्का बसतो आता तात्यांना बोलूनही काहीच उपयोग नाही म्हटल्यानंतर सुनंदा परत आता गायत्रीकडे येते आणि तेजसला आता पोलिसांच्या ताब्यात देऊ नये म्हणून तिच्याकडे हात जोडून विनंती करत असते तेजसच्या सुटकेची भीक मागत असते तेव्हा आता सुनंदा म्हणते की सुनबाई मी तिचा पाया पडू का तर निर्ल्यासारखं गायत्री आता समोर पाय करते तेव्हा आता सुनंदा पाया पडणा इतक्यात हो, आता गायत्री थांबवते आणि म्हणते की सासूबाई तुम्ही काय करताय माझाही नाही लाज आहे ना शेवटी तेजस हा माझा धीर आहे तुमची मनस्थिती मला कळते आहे सासूबाई परंतु आता तासासाहेब काय म्हणाले की आपण कायद्याचे आदर करणारे आहोत मग आता मी सुद्धा प्रभूंची सून आहे ना मग आता त्या गोष्टी मला पाळल्या पाहिजेत ना आणि म्हणूनच तर मी पोलिसांना फोन केला ना आता कायदाच ठरवेल तुमच्या मुलांचं नशीब असं म्हटल्यानंतर तिथून आता सुनंदा जाते कारण तिला आता लक्षात आलेलं असतं की गायत्री समोर हात जोडून भीक मागून काही उपयोग होणार नाहीये तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता संपतरावांवरती ट्रीटमेंट चालू करायचे असते श्रेष्ठ येते आणि तिथे आता कमलाकरच्या हातामध्ये औषधांची चिठ्ठी देते ती सांगते की लवकरात लवकर कॅश काउंटरवरती भरून टाका आणि हे काही औषधं आहेत ते तुम्हाला घेऊन यावे लागतील तर त्यानंतर नंदू तिथे आता कमलाकरला सांगतो की तुम्ही औषधांना मी पैशांचं काहीतरी व्यवस्था करतो तर कमलाकर सांगतो की हो ठीक आहे मी ही पैशांसाठी आता इकडे तिकडे फोन करून चौकशी करतो दोघेही जातात तर नंदूला आता तिथे तेजस हाक मारतो तो सांगतो की नंदू काका आता ही माझ्याकडे काही कॅश आहे तुम्ही पटकन भरून टाका तेव्हा आता नंदू घाबरतो आणि सांगतो की नाही तेजस साहेब अहो जर मालकांना कळलं की तुमची मदत घेतली आहे तर त्यांना ते नाही आवडणार तेव्हा आता तेजस सांगतो की नंदू काका अहो सगळ्यात आधी त्यांच्यावरती उपचार होणं गरजेचं आहे तुम्ही ही कॅश काउंटरला भरून टाका बरं नंदू गेल्यानंतर अचानकपणे तेजसला आता सुयोगचा फोन आलेला असतो तेव्हा आता तेजस सुयोगकडे तिथे संपदा निधी यांची चौकशी करतो तर सुयोग सांगतो की त्यांची अवस्था खूपच वाईट आहे त्यांचा भाचा जो आहे ना तो त्यांना आता घरी घेऊन जाणार आहे परंतु त्यांना आता जोपर्यंत संपतराव हे संकटातून बाहेर आले नाही आहेत हे कळत नाहीये तोपर्यंत त्या आता काही ऐकून घेण्याच्या किंवा समजाच्या मनस्थितीचाच नाहीये त्या खूप खचून गेल्या आहेत दोघीही ते जस तिथे आता सुयोग जवळ सांगतो की त्या दोघींनाही सांग की संपतरावांना काही होऊ देणार नाही मी तर आता मानसीची चौकशी करतो तेजसकडे तेव्हा तेजस मागे वळून मानसीकडे पाहतो तर मानसी आता हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असते संपतरावांसाठी तेजस तिथे आता सांगतो की मी थोडा वेळानं कॉल करतो आणि फोन ठेवून देतो तर इकडे शुभदा ही संपदा आणि निधीच्या जखमेवरती उलट मीठच चोळायला लागते ती सांगते की अगं लग्नात आता खोट्या दागिन्यांचा खोट्यापणा जर उघड झाला आहे म्हटल्यानंतर कोण काय करणार ग हा लग्नाचा केलेला खर्च ते केलेलं जेवण सगळं कसं आता वाया गेलं ना मी हो तर उलट म्हटलं होतं की तुझ्या मानसीचं लग्न माझ्या विनीतशी लावून दे अगं आमच्या काही अपेक्षा सुद्धा नव्हत्या अगं एव्हा ना आता तुझी मानसी माप ओलांडून माझ्या घरीही आली असते अगं आमच्या तर काही अपेक्षा नव्हत्याच परंतु पन्नास नाही तर दहा तोळं सोनं जरी देऊन पाठवलं असतं ना तरीसुद्धा आम्ही मान्य केलं असतं त्यावरती आता निधी खूप पेटवून उठते आणि ती स शुभदाला म्हणायला लागते की मामी बस अगं काय बोलते आहेच कळतंय का तुला नक्की काय चाललं आहे तुझं इथे पण आता तुला तुझंच म्हणणं खरं करायचं आहे का त्यावरती तिथे आता शुभदा निधीला सांगते की तू गप्प बस तू कोणत्या भाषेत माझ्याशी बोलते आहे कळतंय आहे की तुला तुझा ना तुझ्या बापाच्या पैशाचा माज ना भर भांडवात आता उतरला आहे तरीसुद्धा तुला काही त्याची जाण नाहीये का संपदा बघतेस ना तुझी मुलगी कशी उद्धटपणे बोलते आहे माझ्याशी तिथे आता शुभदा मूर्खासारखं बोलून टाकते की अगं संपदा ही जर अशी उद्धटपणे वागत राहिली ना तर एक दिवस हिचंही लग्न होणार नाही त्यावर संपदा आणि मोठा धक्काच बसतो विनीत आता तिथे चांगलीच शुभदाची खरडपट्टी काढतो तो सांगतो की बस, बस कर आई बस कर निधी काय चुकीचं बोलते आहे तुला अगं संपद काकांना आता बरं वाटावं वा, यासाठी तू तर प्रार्थना करायला हवीस परंतु तुझं तिसरंच काहीतरी चाललं आहे त्यावरती आता शुभदा चिडते आणि विनेतला सांगते की अच्छा आता तूही मलाच बोर हिच्या बापाने हिने आता अपमान केला आता तूच राहिला होतास बाकी संपदाला आधार द्यायचा सोडून शुभदा आता तिचा अपमानच करायला लागते ती सांगते की आता लग्न मोडलं आहे आता हे सगळं काही घडलं आहे ना त्यानंतर आधार हवा म्हणून माझ्याकडे येऊ नकोस संपदा पुन्हा माझ्या घरी आणि ती विनेतला सांगते की तुला यायचं असेल तर ये नाहीतर निघाले मी आणि तिथे तू निघूनही जाते तर संपदाची अवस्था विनीतला मात्र बघवत नसते तर तिथे आता संपदा खूप रडत असते आणि ती हात जोडून आता देवाकडे प्रार्थना करायला लागते की मी चुकले हवं तर मला शिक्षा दे परंतु माझ्या नवऱ्याला सुखरूप ठेव तो तो तर इकडे मानसी काचेतून आता संपतरावांकडे पाहत असते आणि खूप रडत असते देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थनाही करत असते पाठीमागून तेजस येतो तेजस मानसीच्या खांद्यावरती हात ठेवणार परंतु तो विचार करून आता हात मागे घेतो आणि त्यानंतर मानसीला सांगायला लागतो की मी स्लकी नका काळजी करू संपतरावांना काहीच होणार नाही आहे आयुष्यात त्यांनी कधीच कोणाचं वाईट चितलं नाही आहे त्यांनी आपल्या मुलीवरती कुटुंबावरती जीवापाड प्रेम केलं आहे साधा बोळा माणूस आहे होतो नका काळजी करू संपत्रा काहीच नाही होणार आहे या वाक्यावरती मानसी तिथे सांगायला लागते की डॉक्टरांनी मला आधीच सांगितलं होतं की संपत म्हणजे बाबांच्या डोक्यावरती ताण येऊ नये म्हणून काही करू देऊ करू नका परंतु मला कळलंच नाही की माझे बाबा इतकं टेन्शनमध्ये होते आणि तेही माझ्या आनंदासाठी इतकं सगळं करत होते प्रत्येक वेळेस माझं लक्ष असतं त्यांच्यावरती परंतु यावेळी अचानक काय झालं मला कळलंच नाही तेव्हा आता संपत्र संपतकडे बघून आता मनू सगळं काही बोलत असते तर तिथे आता तेजस मनूला धीर देतो तो, दे तो, तो सांगतो की मिस लकी काही नाही होणार आहे तुमच्या बाबांना अहो काय झालं नाहीये त्यांना तेजस मानशीला आधार देतो आणि तिला समजावतो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तो, कर तो सांगतो की काय ना असतं की आपण आपल्या बापाला ओळखतो परंतु काय चाललेलं असतं हे आपण कधीच जाणून नाही घेऊ शकत तेव्हा आता मनू परत संपतरावांकडे पाहते आणि तेजसला सांगते की मला खूप भीती वाटते आहे आता मनू तेजसला म्हणते मन की माझ्या बाबांना काही होणार तर नाही आहे ना तेव्हा आता तेजस सांगतो की अहो मिसल की चाप एवढी तुमच्यासारखी स्ट्रॉंग व्यक्ती त्यांच्यासोबत असताना काय कसं होईल त्यांना पुसापुसा बरं डोळे पुसा पटकन असं सांगितल्यानंतर तेजसचं मानसी सगळं ऐकते आणि पटकन आपले डोळे पुसते आणि तिच्या बापासाठी त्याची ढार बनून उभी राहते हा भाग आता इथेच संपतो पुढील भाग आता आपण पाहणार आहोत की संपतरावांच्या आता जीव जाण्याची वेळ आलेली असते आणि नियती अखेर आता खूप मोठी खेळी खेळणार असते कारण संपतरावांची शेवटची इच्छा म्हणून जेव्हा आता मानसी आणि तेजस तिच्या सोबत असतात तेव्हा संपतराव मानसी आणि तेजस यांचे हात एकमेकांच्या हातात देतात आणि त्या हातात आता मंगळसूत्र ठेवून त्यांना सुखी संसाराच्या साठी आशीर्वाद देतात तर आता नियती तेजस मानसीला एकत्र कसं आणणार आणि संपतरावाची शेवटची इच्छा आता मनु आणि तेजस पूर्ण करणार का हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचा एपिसोड आजचा कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू